नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण घेऊन आलेलो आहोत येणारं नवीन वर्ष सिंह राशीला कसं जाणार आहे मागील आपण भागामध्ये मेष वृषभ मिथून आणि कर्क या चार राशींची माहिती आपल्याला दिलेली आहे म्हणजे त्यांना येणारं वर्ष कसं जाणार आहे आज आपण बघणार आहे राशीचक्रातली राशी पाचवी रास म्हणजे सिंहरास सिंह राशीला येणारं वर्ष कसं जाणार आहे प्रत्येक भागामध्ये मी तुम्हाला सांगत असतो रास कशी बघायची नावावरून बघायची नाही ज्यांच्या कुंडलीमध्ये पाच अंकामध्ये चंद्र लिहिलेला आहे आपण स्वतःची कुंडली, कुंडली चेक करू शकता जर आपल्या कुंडलीमध्ये पाच अंकामध्ये जर चंद्र लिहिला असेल तर तुमची रास सिंहरास येते ही शास्त्रोक्त पद्धतीनं आपण काढलेली रास असते चालू नावावरून बघितलं तर काय होतं रास वेगवेगळ्या येऊ शकतात म्हणजे त्या चालू नावाचा आणि कुंडलीतल्या राशीचा काही संबंध नसतो हे लक्षात घ्या तर सिंहरास ज्यांचे आहे म्हणजे पाच अंकामध्ये जर चंद्र लिहिलेलं आहे तर त्यांचं वर्षभराचं पहिल्यांदा आपण ग्रहमान बघायचं आहे कोणत्या राशीमध्ये कोणते ग्रह येतात आणि त्याच्यानंतर आपण त्याची फल काय मिळणार आहेत ते आपण बघायचं आहे तिसऱ्या स्थानामध्ये केतू येतो म्हणजे पराक्रम स्थानामध्ये तुळ राशीचा केतू येतो त्यानंतर सप्तम स्थानामध्ये कुंभराशीचा शनी येतोय कुंभराशीचा शनी हा स्वराशीचा आहे आपल्याला माहितीच आहे पण तो सातव्या स्थानामध्ये आहे बघूया आपण पुढे काय काय होतं आठव्या स्थानामध्ये मीन राशीचा गुरु आणि नेपच्यून सुद्धा आहे आठव्या स्थानामध्ये पण तो किती तारखेपर्यंत आहे बावीस एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत हा गुरु आ, मीन राशीमध्ये आहे आणि त्याच्यानंतर तो मेष राशीमध्ये जाणार आहे आठव्या स्थानात नेप्चून सुद्धा आहे हा सुद्धा विचार करण्यासारखा भाग आहे नंतर काय होणार आहे गुरु मेष राशीमध्ये राहणार आहे बावीस एप्रिल नंतर हर्षल नव्या स्थानात राहूसुद्धा सुद्धा नव्या स्थानामध्ये असणार आहे ह्याचं फळ असं मिळणार आहे मित्रांनो आपण एक एक गोष्टीनं बघत जाऊया इथे चंद्राच्या समोर आपण जर बघितलं तर हा कुंभ राशीचा शनी आहे हा जरी शनी स्वराशीचा असला तरीसुद्धा हे विसरून आपल्याला चालणार नाही की तो सप्तम स्थानावरती आहे म्हणजे सप्तम स्थान हे म्हणजे कोर्ट कचेरी शत्रूंचं अशा पद्धतीचं हे सप्तम स्थानसुद्धा गणलं जातं त्यामुळे किमान हे एक एक वर्ष कोर्ट कचेरीपासून तुम्ही सांभाळायचं आहे कोर्टाची पायरी कुठले नियम कायदे कानून यामध्ये तुम्ही कुठे सापडणार नाही याची आपण सिंहराशीच्या लोकांनी काळजी घ्यायची आहे याचं कारणसुद्धा असं आहे मित्रांनो सिंहरास ही आहे रवीची रास आणि शनी हा रवी आणि शनी या दोघांचं आपल्याला माहिती आहे की ज्योतिषशास्त्रानुसार एकमेकांशी पटत नाही स्वभाव वेगवेगळे आहेत त्यामुळे शनी हा साडेसातीमध्ये सुद्धा सिंह राशीला त्रास देणारा ठर ठरतो आणि असाच शनी जर बरोबर सप्तम स्थानावरती सिंह राशीच्या आला असेल तर कायदे कानून ह्यापासून फार सांभाळून राहायला पाहिजे म्हणजे नियमानुसार आपण राहावं सिंह राशीला थोडासा मीपणा गर्व असण्याची शक्यता असती यापासून थोडंसं अलिप्त राहणं ह्या एक वर्षभर किमान तरी ही काळजी घेणं गरजेचा आहे पुढची गोष्ट हा मीन राशीचा गुरु आहे स्थानामध्ये तो कुठंपर्यंत आहे बावीस एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत आहे आता हा जो अष्टम स्थानातला गुरु आहे ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की आठव्यातला गुरु हा मृत्यूसम पिढा देतो असं समजायचं नाही आहे की मृत्यूसम पिढा म्हणजे काय म्हणजे आपलं आप काय मृत्यू होणार आहे वगैरे अशा पद्धतीनं शा अस अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो मृत्यूसम बिडा म्हणजे काय की आपल्याला बराचसा त्रास या वेळेला जाणवू शकतो असा आपण त्याचा अर्थ घ्यायचा आहे तो आता तुम्ही गेले आठ महिने सहन करत आलेला आहात मागच्या वेळीसुद्धा एप्रिल महिन्यामध्ये जो गुरु ट्रान्सफर झाला होता त्यावेळेपासून आत्तापर्यंत म्हणजे बावीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत हा त्रास तुम्हाला जाणवण्याची शक्यता आहे तर परंतु हाच जेव्हा गुरु जेव्हा मेष राशीमध्ये जाईल म्हणजे बावीस एप्रिल तेवीस नंतर जो मेष राशीमध्ये जाईल तो काय होणार आहे भाग्यस्थानामध्ये येणार आहे आणि एप्रिलपर्यंतचा जो कार्यकाळ तुम्ही जर सहन केला म्हणजे <coughs> जे आपल्या नशिबी आहे ते आपण भोगायचं आहे हे लक्षात ठेवायचं आणि एप्रिलपर्यंत आपण वेळ काढून घ्यायची आहे तो पास केल्यानंतर तुमच्या नवम स्थानामध्ये जो गुरु येणार आहे तो अत्यंत शुभदायी असणार आहे म्हणजे पुढचं बावीस एप्रिलनंतर येणारं वर्ष हे तुम्हाला अत्यंत चांगलं जाणार आहे या काळामध्ये तुम्ही देवधर्म देवाची भक्ती करू शकता तुम्ही स्व कोणाला स्वामींना वगैरे गुरु करून घेऊ शकता ह्याची फळं तुम्हाला उत्तम चांगल्या पद्धतीनं मिळणार आहे त्यामुळं थोडीशी कळ काढा आणि एप्रिलपर्यंत थोडासा त्रास सहन करा आठव्या स्थानामध्ये सुद्धा इथे नेप्च्यून आहे नेप्च्यून हा आपल्याला माहिती आहे की जलकारक आहे नेप्चून हा ग्रह आठव्या स्थानामध्ये आहे त्यामुळे थोडंसं तुम्ही पाण्यापासून वगैरे जपायचं आहे कुठेही समुद्रामध्ये धाडसानं वगैरे उतरायचं नाही आहे नदीमध्ये पोरामध्ये उड्या मारायच्या नाही आहे किमान हा नेप्च्यून मीन राशीमध्ये आणि अष्टम स्थानामध्ये असेपर्यंत किमान ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे भाग्यस्थानातला गुरु तुम्हाला सांगितलं जाय त्याच्याबरोबर हर्षल आणि राहू आहे म्हणजे तुमचं जे, जे भाग्यस्थान आहे ते थोडंसं तुम्हाला कधीतरी आपल्याला नशिबाने काही गोष्टी चांगल्या मिळतात कधीतरी वाईट मिळतात प्रवासामध्ये काहीतरी म्हणजे एप्रिलपर्यंत थोडंसं प्रवासामध्ये नाही नुकसान सोसण्याची वगैरे शक्यता असते त्यामुळं प्रवास वगैरे तुम्ही सांभाळून करायचे आहेत आता हाच गुरु आहे आपल्याला माहिती आहे गुरु पाच सात नऊ या राशीवरती या घरामध्ये दृष्टी ठेवतो तर एप्रिलपर्यंत आपण बघायचं आहे हा गुरु एक दोन तीन चार पाच पा बाराव्या स्थानावर दृष्टी ठेवतो लक्षात ठेवायचं आहे खर्चांपासूनसुद्धा तुम्ही सांभाळून राहायचं आहे एप्रिल बावीस एप्रिलपर्यंत खर्चसुद्धा तुमचे आत्वनात आणि अनकंट्रोल होणारे असे खर्च व्हायची शक्यता आहे परत हाच गुरु दुसऱ्या स्थानावरती सुद्धा दृष्टी ठेवतो हा एक तुम्हाला थोडासा लाभदायक आहे की तुम्हाला जितका खर्च आहे तेवढाच पैसा सुद्धा धन मिळण्याची सुद्धा शक्यता आहे पुन्हा हाच गुरु आहे हा बघायला गेलं तर एक दोन तीन ह्या चौ चतुर्थ स्थानावरती सुद्धा दृष्टी ठेवतो म्हणजे तुम्हाला सुख वगैरे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शांतपणाचं मिळणार आहे मनशांती तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच मिनेचा गुरुसुद्धा आपण असं म्हणू शकत नाही की तो तुम्हाला पूर्णतः वाईट फळ देणार आहे शेवटी हा मिनेचा गुरु हा स्वराशीचा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर भाग्यस्थानामध्ये हा जो गुरु जाणार आहे भाग्यस्थानातला गुरु काय करतो प्रथम स्थानावरती दृष्टी ठेवतो म्हणजे तुमच्या ओरिजिनल जो चंद्र आहे पत्रिकेमध्ये त्याच्यावरती तो दृष्टी ठेवतो आणि या दरम्यान नवपंचम योग हा तुमच्या पत्रिकेमध्ये येतो प्रमाण आणि गुरुची जेव्हा चंद्रावरती दृष्टी राहते त्यावेळेला उत्तम पद्धतीनं तुम्हाला यश तुमच्या कार्यामध्ये मिळत असतो चंद्र आणि गुरु नवपंचम हा योग उत्तम पद्धतीनं तुम्हाला यश आणि समृद्धी देणार आहे फक्त तुम्हाला बावीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत थोडीशी कळ सोसावी लागणार आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर अशा पद्धतीने तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कोणतेही तुमच्या कुंडलीबद्दल शंका असेल तर आम्हाला नक्की फोन करू शकता आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार